सांगा, तुमच्या एरियाचं नाव सांगा. माझं नाव प्रीती प्रशांत मोरे आणि आमच्या एरियाचं नाव जांभेपाडा. कलिनामध्ये जर आपण विचारलं तर आता निवडणूक आहे, गेल्या 5 वर्षात तुमच्या क्षेत्रात काय काम झालं? तसं म्हणायला गेलं तर जे आमचे आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी तर गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या विभागाकडे बघितलंसुद्धा नाही. आणि जे आत्ता उभे राहिलेत अमरजीत साहेब, त्यांनी आमच्या विभागामध्ये गटारांचं तसेच म्हणजे शौचालयाचं पण थोडेसे काम केलेलं आहे. आणि आमचं जो बुद्धविहार आहे त्याची पण सुधारणा केलेली आहे. काय करून दिलं बुद्धविहारचं? म्हणजे त्यांच्या टाईल्स वगैरे लावलेले आहेत, त्याच्या शेड उभारलेले आहे, असे सगळे कामं केलेली आहेत. योजने संदर्भात जर आपण डिस्कस केलं तर काय तुम्हाला बेनिफिट झालं जर सरकारच्या योजने? लाडकी बहीण योजना आहे ती या सरांनी म्हणजे अमरजीत साहेबांनी राबवलेली आहे. आणि म्हणजे घराघरातून जाऊन त्यांनी ते फॉर्म भरलेले आहेत, अशा सगळ्या योजना त्यांनी केलेल्या आहेत. आणि जे आधीचे आहेत त्यांनी आमच्याकडे काहीच म्हणजे लक्ष दिलं नाही. आता बघूया, जे आम्ही जर ह्यांना निवडून दिलं तर बघूया आता अमरजीत साहेब काय करतायत म्हणजे आमच्या ह्याच्यासाठी. आणि जे इकडे जे राहणारे लोक आहेत ते पाण्याच्या ह्याच्याने त्रासलेले आहेत, त्याच्यामुळे सगळे म्हणजे टॉयलेट वगैरे सगळे खराब असतात. म्हणजे त्यांच्याकडे आम्ही मागण्या करूनसुद्धा, म्हणजे जे आमचे आमदार आहेत आताचे, त्यांच्याकडे मागण्या करूनसुद्धा ते लक्ष देत नाहीत. आता काही काही जण सोडून चाललेले आहेत, म्हणजे विभाग सोडून चालले पाण्याच्या त्रासामुळे, शौचालयाच्या त्रासामुळे.